पृथ्वी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तू मला एक प्रश्न विचारलास, म्हटलं काही गोष्टी फोनवर न झालेल्या बऱ्या. पृथ्वी, प्रेम, होकार, नकार ह्या गोष्टी शब्दांपेक्षा शब्दांशिवाय जास्त कळतात, म्हणून मी तुला भेटायला आले. तू मला विचारलंस की मला खरंच तुझ्याशी लग्न करायचंय का. माझा होकार असेल तर तुला असं नाही वाटत का मंजरी की लग्न हे एकट्याच्या नाही, दोघांच्या मर्जीने झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि माझी मर्जी असली तरी तुझी इच्छा नाहीये हे मला माहितीये. आणि लग्नात मर्जीपेक्षा इच्छा जास्त महत्वाची असते. मग तरीही तुला इच्छा आहे माझी, पण ती पूर्ण करायची की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. माझी इच्छा आणि तुझी मर्जी. नाही मी अंजलीला नाही विसरू शकत. मी अंजलीशिवाय दुसरं कोणाशीही लग्न करणार नाही. पृथ्वी मला हे बघ प्लीज, तुम्ही कोणीही प्लीज मला फोर्स करू नका. मी तुला फोर्स करत नाहीये. आणि प्लीज पृथ्वी, आत्ता तू मला तुझी होणारी बायको समजू नकोस. मी तुझी बायको नाही होऊ शकत. अंजलीची जागा कोणीच नाही घेऊ शकत. पण मला तुझी जवळची मैत्रीण समजशील. मग बस. पृथ्वी, मी आता तुला जे काय सांगते ते फक्त ऐकून घे. तुला जर पटलं तर ठीक, नाही तर विसरून जा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्याशी लग्न करावंस ह्या हेतूने मी हे सगळं बोलत नाहीये. पृथ्वी, आयुष्यात प्रत्येकाला जोडीदाराची गरज असते. सुख दुःख शेअर करायला, स्वप्न रंगवायला, भूतकाळातल्या गोष्टींबद्दल बोलायला. काही लोक त्या जोडीदाराची स्वप्न बघतात. काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, पण काहींची नाही होत. माझी नाही झाली आणि दुर्दैवाने तुझीही नाही होणार. पृथ्वी, आपण कितीही म्हणालो की मला लग्न करायचं नाहीये, तरीही आठवणींशी संसार नाही करता येत. पृथ्वी, हे बघ, मी असं म्हणत नाहीये की तू माझ्याशी लग्न कर. मी एवढंच म्हणतेय की तू कोणाशी तरी लग्न कर. पृथ्वी, लग्न हे फक्त दोघांना सुखी करण्यासाठी नसतं, पण त्याचबरोबर त्या दोन्ही कुटुंबातल्या लोकांनाही सुखी करण्यासाठी असतं. तू नीट विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. ओके. मंजरी, दोघांनी दुखी राहण्यापेक्षा कोणीतरी एकाने सुखात राहणं जास्त योग्य आहे. करशील माझ्याशी लग्न? नाही नाही, आधी मी सांगतो तसं तुम्ही करा. तुम्ही तिथल्या सगळ्या गरीब लोकांना मदत करा, त्यांना कुठलीही कमतरता पडता कामा नये. अहो, अंजलीचा जीव होता त्या लोकांच्यावर.
अंजलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी करा। हे बघा मी नंतर बोलतो तुमच्याशी। हां काय झालं राधिका? बापू पृथ्वी मंजिरीशी लग्न करते। चला बरं झालं, आता तो निदान अंजलीच्या दुःखातून तरी बाहेर येईल। अगं अंजलीच्या आठवणीतून बाहेर पडणं तसं खूप कठीण आहे। काय झालं राधिका, तुला नाही आनंद झाला? झाला असता बाप, जर पृथ्वीचं आणि ताईचं लग्न झालं असतं तर। जाऊ दे, आता तो विषय नको काढूस। का नाही बाप, पृथ्वीच्या आयुष्यात ताईची जागा मंजिरीने घेतली, पण माझ्या आयुष्यात माझी ताईच माझ्यासाठी सगळं काही होती। माझ्या आयुष्यात तिची जागा कोण भरून काढणार? राधिका हे बघ, या जगात कोणीही कुणाची जागा घेत नाही। मुळात आधी कुणाचंही कुणावाचून काही अडत नाही। काय आहे की आपण अगोदर दुसऱ्या कुणाची तरी त्या जागी स्थापना केलेली असते ना, म्हणून तो फरक आपल्याला जाणवतो, पण तोही फक्त नजरेलाच। आता पृथ्वीचं लग्न झालं की सगळं काही ठीक होईल। हळूहळू सरत असलेला काळ सगळ्यांच्या जखमावर मलम लावतो आणि जखमाही भरून येतात। काही जखमांचे व्रण हे कायम राहतात, कारण त्या जखमा मनावर झालेल्या कधी न विसरता येण्यासारखे। हे झाले हे झाले हे नको। हा प्रथम सावंत पाहिजे बाबा। काय चाललंय भैया साहेब? अरे बाबा तुझ्या लग्नाची कामं चालली आहेत। तुझं लग्न ठरलं आणि मी एकाएकी खूप बिझी झालो बघ। म्हणजे हे बरं वाटलं की कोणीतरी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे। बरं हे काय? हे अरे आमंत्रण आहे, ती लिस्ट आहे, लिस्ट। तुझ्या लग्नाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याची लिस्ट आहे। बरं याच्यात सगळे गेस्ट इन्क्लूड केलेत ना? अरे ऑफकोर्स, म्हणजे काय माझ्या लग्नाच्या वेळची जी लिस्ट आहे ना तीच मी जपून ठेवली होती। माझं लग्न झालं ना तेव्हा मी दुःखाच्या खाईत कसा जातो ते बघण्यासाठी हे सगळे आले होते। साक्षीदार आहेत, साक्षीदार। बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक वेगळी लिस्ट देतो, म्हणजे माझ्या मित्रांची, बिझनेस रिलेशन्स जी लोक आहेत त्यांची। नाहीतर व्हायचं असं की लग्न माझं आणि सगळे मित्रमैत्रिणी तुमच्या। अरे बाबा तुझं लग्न ठरल्यापासून तू जरा जास्तच रोमॅन्टिक मूड मध्ये आहे, पण आम्हाला आमची कामं संपवायची आहे। गार्गीताईंच्या खोलीतली चिठ्ठी सापडली। गार्गीताई पुन्हा घर सोडून गेल्या? नाही, ती त्या गौतम कडे गेली असणार। नाही हो, गौतम कडे नाही गेल्या त्या, हे वाचा। आभा आणि आई मी चालले, कुठे कुणाकडे हे प्रश्न गौण आहे, पण मला या घरात राहायची इच्छा नाही हे खरं। आजपर्यंत या घरात राजकारणी राहत होते, पण आता त्यांनी राजकारण या घरात आणायला सुरुवात केली। अंजलीच्या जागी मंजिरी या घरात येतील। माझ्या मनात मात्र माझी वहिनी म्हणून अंजली होती आणि आहे, आणि मला खात्री आहे पृथ्वी दादाच्या मनातही तीच आहे। राजकारण्यांना सामान्यांचे प्रॉब्लेम्स कळतात, पण आपल्या घरच्यांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नाही, आणि अशा घरात माझा जीव गुदमरतोय। म्हणूनच मी चालले, मी गौतमकडे चालले असा समज करून घेऊ नका। मला शोधण्याचा व्यर्थ प्रयत्नही करू नका। माझं मन शांत होईल तेव्हा मी येईन, पण कदाचितच तुमची गार्गी।
हेलो। हाँ सरोज मम्मी, अभिनंदन। बोला बोला, आणि अभिनंदन कशाबद्दल? अरे कशाबद्दल म्हणजे इनामदारांच्या किल्ल्यावर झेंडा फडकवला तुम्ही, जे एकदाचा तो गड सर झाला म्हणायचा। नाही हो, एवढं अभिनंदन वगैरे करण्यासारखं काही झालेलं नाहीये। अहो पृथ्वीसाठी हे सगळं आम्हाला करायला लागलं। अहो पृथ्वी म्हणजे तरी शेवटी काय, जगच ना। आणि जगाचा उद्धार जो काय तुम्ही केलाय त्याची दाद देण्यासाठी हा फोन केलेला आहे। हे बघा, जगाचा वगैरे उद्धार करणार आहेत की मी काही मोठी नाही हो। हाच तर तुमचा मोठेपणा आहे। आलं का लक्षात, साहेब इनामदारांच्या सरंजामशाहीत घुसून तुम्ही जो बार उडवला ना त्याला तोड नाहीये। तुम्हाला सांगतो मामी, राजकीय वर्तुळ सध्या याची चर्चा चालू आहे। इफ आय एम नॉट रॉंग, राष्ट्रपतींच्या हस्ते बहुतेक तुमचा सत्कार होईल। एखादी गोष्ट रंगवून रंगवून कशी सांगावी हे तुम्हा लेखक मंडळींकडून शिकायला पाहिजे। अहो रंगवून कुठलं, खरं तेच सांगतोय। अंजलीचा मृत्यू तुमच्या पथ्यावर पडला म्हणायचा हे ना, म्हणजे नशीब नशीब म्हणतात ते, याहून दुसरं काय। अहो असं जर नशीब असेल ना तर झावबा पंचायतीचा सरपंच सुद्धा मुख्यमंत्री होईल। बर पुन्हा एकदा अभिनंदन। आणि मंजिरीला पण सांगा अभिनंदन म्हणा। तिच्या कष्टाचं सगळं फळ तिला मिळालंय, तिच्यामुळे आज जो काही पृथ्वी आहे तो सगळं तिच्यामुळे आहे। आणि हो लग्नाला बोलवायला विसरू नका। छे छे, तुम्हाला कशी विसरेन मी? आणि मी जरी विसरले तरी इनामदारांकडून तुम्हाला आमंत्रण असेल। ते असेल किंवा नसेल ती नंतरची गोष्ट, पण तुम्ही विसरू नका म्हणजे। पुन्हा एकदा अभिनंदन ठेवू फोन। बर बर। सरोज मामी। हो ठीक आहे। हो काय म्हणाले बाबा? साहेबांनी सांगितलंय की कुणीही पॅनिक व्हायची गरज नाहीये, ताबडतोब लग्नाच्या तयारीला लागा असं सांगितलंय। आणि गार्गीताईंबद्दल कुणाला काय सांगायचं आहे ते स्वतःच सांगणार आहे। एवढंच नव्हे तर याच्या नंतर काय करायचं याबद्दल मला इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत साहेबांनी। ताई, ए ताई, ताई दिग्विजय, विजया, पृथ्वी, गार्गी, अरे कुणी आहे की नाही घरात? ए ताई, काय शांतता या घरामध्ये? हे काय लग्न खरे का? अरे लग्न आहे ना की पुढे ढकललं? ताई बोला, आलीस तू? बस 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 बस, अगं आहे ग बाई, लग्न आहे, पुढे वगैरे काही ढकललेलं नाही। तुला चहा सांगू का? नाही नको, चहा नको, पाणी नको, सगळं सवडीने घेईन। आधी मला सांग हे लग्न घर असतं आहे का ग? ना घरात घाई ना गडबड काही। अगं कसली काही गडबड असणार, आजकाल सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, सगळ्या लग्नाची व्यवस्था तेच बघतात। आणि त्यातून आपली मुलाकडची बाजू आहे गोदा। अगं ताई, पण लग्न घर म्हटलं म्हणजे कसं, बायका मुली मिरवतायत, पुरुष रापतायत, मुलं हुंदडतायत, घरामध्ये रोषणाई केली आहे, फुलांच्या माळा सोडल्यात, लाऊड स्पीकर लावलेत। अगं काहीतरी आहे का इथे, हे वाटतं तरी का लग्न घर? अगं लाऊड स्पीकर लावायला हे काय गावाकडचं लग्न आहे का? आणि लागतील फुलांच्या माळा, लागतील रोषणाई, होईल सगळं होईल। आणि पाहुण्यांचं म्हणशील तर आपला सगळा गोतावळा जमवायला वेळ कुठे मिळालाय सांग? चार पाच दिवसात लग्न करायचं म्हणजे हे एवढं होतंय ना, तेच पुष्कळ आहे। ताई पृथ्वीचं लग्न अगदी थाटामाठात व्हावं असं तुझं स्वप्न होतं ग? कितीतरी वेळा बोलून दाखवलंस तू माझ्याकडे, सगळं लक्षात आहे माझ्या, म्हणून जरा वाटत बरोबर आहे तुझ। मलाही त्रास होतो थोडा, पण आता आपल्या स्वप्नांपेक्षा मुलांची स्वप्न महत्वाची ना। पृथ्वीचा संसार सुरू होतोय ना, ते महत्वाचं। तेही खरंच आहे, पण वाटत ग म्हणून बोलले मी। आणि आता तू आली आहेस ना, मग तुझ्या या उत्साहाने वाटेल ना हे लग्न घर। तुला काय घालायचंय तो गोंधळ घाल। म्हणजे काय घालणारच गोंधळ, माझ्या लाडक्या भाच्याचं लग्न आहे,
रखमा, ए रखमा, ओ मुकादम मामा, थांबा थांबा, माझा बॅग काढा गाडीतल्या आधी, मी आले तर नमस्कार इन्स्पेक्टर साहेब सोनावणे नमस्कार सोनावणे साहेब काय झालं गार्गीताईंचं नाही तपास कार्य चालू आहे अजून पत्ता लागला नाही इन्स्पेक्टर बहुतेक तुमच्याकडनं हे काम होत नाही असं दिसत आहे हे इन्स्पेक्टर आम्हाला जे काही शक्य होतं ते सगळं करून तुम्हाला आम्ही मुंबईत ठेवलेलं आहे आणि तुम्ही आमच्या साहेब आम्ही सगळीकडे इन्फॉर्मेशन पाठवली शोधा शोधा हो साहेब इन्स्पेक्टर कोण बेपत्ता झालाय माहित आहे ना तुम्हाला हो साहेब गार्गीताई आबा साहेब इनामदार त्यातलं आबा साहेब हे महत्वाचं आहे शोधा लवकर शोधा हो साहेब अरे बघा इन्स्पेक्टर एक गोष्ट लक्षात ठेवायची गार्गीताई पळाल्यात हे कोणालाही कळता कामा नये त्याचा पत्ता सुद्धा लागता कामा नये नाहीतर तुमचा तुम्हाला पत्ता लागणार नाही शोधा